महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी काल दुपारी सिल्वरवा आपल्या घरी सर एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली होती की बेळगावात 24 तासाच्या जर शांतता आणली नाही तर मला बेळगावला जावं लागेल अशा स्वरूपाचं काल त्यांनी इशारा दिला होता कर्नाटक सरकारला. त्याप्रमाणे आज साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या खासदारांना हा प्रश्न पार्लमेंटात उपस्थित करायला लावून आज महाराष्ट्राचे खासदार सुप्रियाताई सुळे, विनायक राऊत, अमर कोल्हे आणि इतर खासदारांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर खासदारांनी हा प्रश्न आज पार्लमेंटमध्ये उपस्थित करून सीमावासियांना फार मोठा दिलासा दिलेला आहे. आणखीन गृहमंत्र्यांना आवाहन केलं आहे की हा प्रश्न आपण लवकर लक्ष घालून सोडवावा अशी एक विनंती केलेली आहे. ही विनंती त्यांनी मान्य करून हा प्रश्न सोडवावा अशी आमची एक सीमावासियांची म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे गृहमंत्र्यांच्याकडे. त्याचबरोबर पवार साहेबांनी या गेल्या 8-10 दिवसांमध्ये सतत सीमा भागाची कार्यकर्त्यांची काही नेत्यांची संपर्क ठेवून सर्व माहिती घेतलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी काल पत्रकार परिषदेत आपण आपली घोषणा केली आणि घोषणेप्रमाणे आज ते दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमधून त्यांनी स्वतः फोनवर ही संपूर्ण माहिती दिली आणि बेळगावकर जनतेला कुठल्याही स्वरूपाची अडचण येऊ देणार नाही मी आणि माझ्याकडं इतर वेळी देखील आपण बेळगावकरांनी संपर्क साधावा आणि जी काय मदत मला करता येईल ती मी संपूर्ण सीमावासियांना करेन अशा स्वरूपाचा मी फोनवर निरोप दिलेला आहे. त्याचबरोबर 19 तारखेच्या अधिवेशनासंदर्भात देखील आम्ही सांगितले की साहेब तुमच्यामार्फत कोणतरी आलेलं तर बरं होईल. तर त्या साहेबांनी त्यावेळी सांगितलं की माझ्या डोक्यात एक विचार आहे, मी तो नंतर ठरवेन, पण महाराष्ट्राचे कोणीतरी येतील 19 तारखेच्या ह्याला, तेवढं मात्र त्यांनी गावी दिलेली आहे म्हणजे या अधिवेशनाच्या काळात. पण साहेबांच्या डोक्यात काय घोळतंय ते काय सांगता येत नाही, पण साहेबांनी एवढं सांगितलं की माझ्या डोक्यात काय आहे ते मी करेन म्हणून. त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर 19 तारखेला आपली माणसं येतील एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सतत फोनवर त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे की कुठल्या वेळी काय परिस्थिती निर्माण होईल या संदर्भात वेळोवेळी चर्चा करून जो निर्णय घ्यायचा असेल ते पवारसाहेब घेतील. आणि एनडी पडल्यानंतर एक महाराष्ट्राचा नेता भीष्माचार्य म्हणून एनडी पडल्यानंतर आमच्या मागे उभा राहिलेले पवारसाहेब आहेत, तेव्हा पवारसाहेबांनी आजच्या आपल्या प्रकृती आणि इतर गोष्टीची धगधग असताना देखील सीमावासीने दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी आज दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या खासदारांना हा प्रश्न उपस्थित करण्यास लावला आणि आज सकाळी मला 2:00 दरम्यान फोन करून ही सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल पवारसाहेबांचे आम्ही सततच्या धन्यवाद देतो की आज देखील या आपल्या प्रकृतीच्या अवस्थेत देखील पवारसाहेब सीमावासियांच्या मागे आहेत आणि आमचा प्रश्न केंद्रासमोर मांडणारी एक मोठी व्यक्ती आमच्या मागे आहे, हेच सीमावासियांचं मोठा आधारस्तंभ आहे. एवढंच आम्हाला पवारसाहेबांच्याकडून जी काय भावना आणि हे देतात पाठिंबा तोच आमच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा एक इशारा आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.